वृंदन बावनकर नागपूरच्या वृंदन बावनकरनी लहानपणापासून आर्म्ड फोर्सेस मध्ये पायलट होण्याचं स्वप्न पाहिलं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अथक परिश्रम केले एन सी तीनही शाखांमध्ये सातत्याने सहभाग घेणं असो सेलिंग कॅम्प मध्ये सहभाग घेणं असो किंवा या स्वप्नाला अनुरूप शिक्षण मिळावं म्हणून बीएससी करण्याचा निर्णय असो वृंदनच्या याच श्रमाचं फळ म्हणजे त्यांना मिळालेलं एन सी सी राष्ट्रीय बेस्ट कॅडेट सुवर्ण पदक एकविसाव्या वर्षी ध्येयाकडे झेप घेणाऱ्या वृंदांसाठी नव आकाश खुलं झालं भंडारा जिल्ह्यातील आनंदम विद्यालयाच्या माध्यमातून वैनगंगेच्या काठावर वसलेल्या पौनी गावातली ही शाळा शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या कुटुंबातून आलेल्या वृंदन यांना शाळेमध्ये अनेकदृष्ट्या काम होण्याची गरज आहे हे लक्षात आलं आणि ते काम स्वतः करण्याचा चॅलेंज त्यांनी स्वीकारला दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या वृंदांनी सोशल ऑन्ट्रप्र म्हणून एका वेगळ्या दिशेने भरारी घेतली आज वृंदन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे बाहेर शिकवणी लावलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाही प्रॅक्टिकल शिक्षणावर भर देत निसर्गाच्या सानिध्यात ही शाळा मुलांचा सर्वांगीण विकास घडवून आणते शाळेची जबाबदारी सांभाळत असताना वृंदनच्या समोर आली एकाकी स्त्रियांची समस्या आणि वृंदनच्या गिव्ह वर्क नॉट एड या नुसत्या स्लोगन नव्हे तर या मूल्यातून देहात या संस्थेचा जन्म झाला ही संस्था एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रॉडक्ट बनवण्याचं काम करते वृंदन बावनकरच्या पर्यावरण व समाजातील अनेक घटकांना मदत करणाऱ्या या सार्थकाच्या शोधाची कहाणी जाणून घेऊया वेदच्या या सत्रात एन सी सी बेस्ट कॅडेट मग इंडियन फोर्स मध्ये जाणार आणि ती करिअर सगळी सुरू होणार तुझी आणि मग ही पवनीची शाळा कशी काय आली आयुष्यामध्ये आणि सेट गोष्ट चालली होती आणि ती कशी काय एकदम अशी गेली तर हा काय प्रवास होता जरा आम्हाला ऐकायचा आहे कारण कुतूहल फार जागृत झालंय मला सैन्यातच जायचं होतं लहानपणापासनं आणि वैमानिकच व्हायचं होतं hmm. म्हणजे अगदी छोटी होती तेव्हापासून काही लिहायला सांगितलं तरी फ्लाय हा शब्द असायचाच आय ऑलवेज वॉन्टेड टू फ्लाय सो ते सगळं मी करत होते आणि त्यातच एन सी सीतलं बेस्ट कॅडेटचं पारितोषिक मिळालं दरवर्षी कोणाला तरी मिळतं पण नागपूरची नेव्हल विंगची मी पहिली होते म्हणून त्याचं खूप कौतुक झालं hmm. लोकल न्यूजपेपर आणि मीडिया चॅनल्स ह्याच्यावर सो so, uh, शाळांमध्ये मला गेस्ट लेक्चर द्यायला बोलवायला लागले कारण मी स्कूबा डायविंग केलं सी सेलिंग केलं ला, मायक्रोलाईट फ्लाईंग केलं रायफल शूटर होते सो so, हे सग आणि बरं हे सगळं कुठेही माझ्या आईबाबांना पैसे द्यायला लागले नाहीत सो so, हे सरकारतर्फे सगळं आहे एनसीसी म्हणजे नुसती परेड नाही लेफ्ट राईट म्हणून आम्हाला चिडवायचे तर त्याच्या पलीकडे ते आहे म्हणून हायस्कूलच्या मुलांना त्याच्याविषयी मार्गदर्शन करायला मला शाळा शाळांमध्ये बोलवलं जायचं माझा बाबा म्हणाला की तू खेड्यात गेलं पाहिजे शहरात खूप लोकांना ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि माहिती असतं म्हणून मग मी पवनीच्या शाळेत गेले आणि फक्त जशी आज इथे आली आहे तशी फक्त माहिती सांगायला गेले होते पण मला असं वाटलं की दोज चिल्ड्रन वर नो लेस दॅन अर्बन चिल्ड्रन म्हणजे ही ग्रामीण मुलं शहरी मुलांना एवढीच सक्षम आहेत येस पण त्यांना त्यांच्या अवतीभोवती जे काय त्यांचे शिक्षक होते ते त्यांचं सगळं कुतूहल आणि त्यांचे प्रश्न ह्याचं काय उत्तर देऊ शकायचं नाही सो ते त्यांना चुप करून द्यायचे म्हणून मला असं वाटलं की इथे शहरातन कोणीतरी येऊन काम करण्याची गरज आहे बर मग मी शोधत होते लोकांना मी विचारायचे की तुम्ही जाल का मग मला असं वाटलं की तिथे जे काही चाललंय ते थोडस चुकीचं आहे म्हणून मी घरी येऊन माझ्या बाबा बरोबर वाद घातला कारण ती शाळा जी होती त्याचा माझा बाबा ट्रस्टी होता हाँ. त्या गावातल्या सात लोकांनी सुरू केलेली होती तर बाबा म्हणला की हे तुझं इंडियन नेव्ही नाही आहे हे एक इंडियन खेडे इथं काम <laughs> असंच चालतं सो माझं असं म्हणणं होतं की नाही आपण जसं सांगू तसं लोक ऐकतील ना <laughs> तुम्ही ट्रस्टी आहात सगळे तेव्हा मला काय कळत नव्हतं शाळा कोण चालवतं वगैरे आणि मग आमचं जरा भांडण झालं तर माझी आई म्हणाली तुला ते क्राफ्ट वगैरे येतं ना म्हणे मग तू का नाही जात तिथे शिकवायला सो मध्ये मध्ये मी सायन्स स्टुडंट होती मला मंडेला प्रॅक्टिकल नव्हतं म्हणून मी मंडे टू मंडे जायचं सुरू केलं आणि मी त्या मुलांच्या इतकी प्रेमात पडले की मला असं वाटलं की मीच इथं काम करायला हवं अशा अनेक तिथे छोट्या छोट्या गोष्टी झाल्या जा ज्याच्यामुळे मी सतत त्यांच्या प्रेमात पडत होते आणि आय फेल्ट आय शुड कंटिन्यू वर्किंग किती मोठा होता ना की एका तुला इंडियन एअरफोर्स मध्ये निवड तुझी अगदी व्हायचीच म्हणजे झालीच होती तो एक निर्णय होता जिथं तुला इथं फ्लाय करायचं होतं एका बाजूने हा ग्राउंडवरतीच आणणारा निर्णय होता नाही का तो कसा तू घेतलास त्याला काय विरोध झाला कोणी पाठिंबा दिला सुरुवातीला तर विरोध झालाच म्हणजे बाबाचं म्हणणं होतं की तिथे काही करिअर नाही आहे आणि पैसे नाही आहे तर माझ्या बाबांनी असं गमतीत म्हटलं होतं सगळे जेव्हा मित्र टू वर ना मित्रमैत्रिणी कार वर जातील आणि तू टू व्हीलरवरच राहशील तेव्हा तुला कळेल की पैशाचं काय महत्व hmm. so, असत सो असं करत करत मला खूप त्यांनी म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारे समजून सांगायचा प्रयत्न केला मग मी डिफेन्स मध्ये मला का जायचं नाहीये हे सांगणं सुरू केलं <laughs> म्हणजे जा आधी जायचं होतं आणि आता तू का जायचं नाही सांगणं केलं म्हणणं ठीक आहे डिफेन्स मध्ये नाही जायचंय मग युपीएससी दे म्हणून मग नागपूरला एक किशोर महाबळ म्हणून सर होते युनिव्हर्सिटीला ते यू पी एस सीच्या मुलांची तयारी करायचे hmm. तर मी त्यांच्याकडे गेले मला वाटलं ते माझी ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे घेतील बरी होती मी अभ्यासात चांगलीच <laughs> होती म्हणजे सो असं त्यांनी काही केलं नाही आणि ते मला म्हणाले की तू जे काम सध्या करती आहे किंवा तुला जे करावं असं वाटतंय ते करण्याची गरज आहे यू पी एस सी द्यायला खूप लोक आहेत पण कोणी शहरात ना गावात जाऊन काम करायला तयार नाही आहे सो ते तू कर आणि तुझ्या बाबांना आपण कन्व्हिन्स करूया त्याची काळजी नको करू आणि मग आई बाबा पण झाले कन्व्हिन्स नंतर असे खूप प्रसंग झाले मी गावात जायला लागले तर मग माझा ना एक ऍक्सिडेंट झाला लकीली आणि मी कॉलेजमध्ये सर्टिफिकेट दिलं की मला एक महिना आता येता येणार नाही ते माझ्या कॉलेज मी वर्षभर चालवलं कारण मी ग्रॅज्युएट पण नव्हती मी शेवटच्या वर्षाला होते सो मी कॉलेज बंद करून गावाला जायचे शाळेमध्ये आणि तिथे असं व्हॉलेटियरिंग करायची वर्गात जा मला लहान मुलं खूप आवडतात तो जनरली मी प्री प्रायमरी प्रायमरी तेवढ्याच मुलांबरोबर जास्त वेळ घालवायची पण मग एकदा पाचव्या वर्गाच्या शिक्षिका नव्हत्या हो तर मला त्या वर्गात मुख्याध्यापिकेने सांगितलं की तुम्ही जाता का म्हणून तर मी तिथे गेले फक्त नऊ मुलं होती आणि मी त्यांना आता काय सांगणार म्हणून म्हटलं इंट्रोडक्शन द्या ते एक जान्हवी नावाची मुलगी होती ती दहा किलोमीटर छोट्या गावात न यायची तर मी इंट्रोडक्शनमध्ये त्यांना विचारलं की तुमचं नाव सांगा तुम्हाला काय व्हायचं आहे ते सांगा माझं पण मी सांगितलं मला पायलट व्हायचं आहे नेवी जॉईन करायची होती तर ती जान्हवी म्हणाली मला काय व्हायचं आहे हे मला माहिती नाही पण माझ्या गावातल्या लोकांचे कष्ट कमी होतील असं काहीतरी मला करायचं आहे तेव्हा मी वीस वर्षाची होती आणि ती दहा वर्षांची होती सो मला असं वाटलं दहा वर्षाची मुलगी जर हा विचार करू शकते तर आपण का नाही म्हणून मग मी शाळेत जाण्याचा निर्णय पक्का केला बर आता आपण जर लॉजिस्टिक बघू की तू नागपूरला राहत होतीस हे जे खेड आहे ते भंडारा जिल्ह्यामध्ये आहे नागपूरपासून so, मला वाटतं चाळीस ते ऐंशी किलोमीटर अंतरावरती हे खेड आहे तर तिकडे तू जायला लागलीस हा सो मी अशी प्रायव्हेट बसेस आहेत खूप त्याच्याने जायचे आणि कायमच मला उशीर झालेला असायचा सो so, मी आईला म्हणायचे की जो नाश्ता मला देते तो डब्यात दे मी बसमध्ये खाईन आणि बसमध्ये इतकी गर्दी असायची की असं सरकून ते डबा काढा आणि तो ब्रेकफास्ट करा असं पण व्हायचं नाही कधी कधी खूपच गर्दी असायची मला व्हायता घ्यायचं की कुठं जाता तेवढे रोज मी पण तिथेच जायची पण मला असं वाटतं रोज का ट्रॅव्हल करतात मग मी त्यांच्याशी गप्पा मारणं सुरू केलं त्यातली ऐंशी ते नव्वद टक्के जनता ही पवनी आणि पवनीच्या आसपासच्या गावांमध्ये सरकारी कर्मचारी होते म्हणजे अगदी वॉचमॅनपासून ते शिक्षक प्रोफेसर डॉक्टर इंजिनियर सगळे सगळे त्याच्यात रोज प्रवास करायचे आणि दोघंही होते महिलापूर त्यांना म्हणायचे की तुमची नोकरी पवनीत आहे तर तुम्ही नागपूरला का राहता तर आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही नागपूरला राहतो हे त्यांचं मुख्यतः उत्तर होतं मग मला असं वाटलं की याचा अर्थ गावात शिक्षण नाही का किंवा चांगलं नाही का बरं मग गावात ना शहरात एवढ्या छोट्या म्हणजे काय चौथी पाचवी आठवीच्या शिक्षणासाठी शहरात यायचं हे कोण करू शकतं ज्यांना सरकारी नोकरी आहे ज्यांना नाही जो तिथे मजूर आहे जो शेतकरी आहे किंवा छोटं काहीतरी कारकून काम करतो त्या ते, त्यांच्या मुलांनी काय करायचं mm -hmm. सो हा अधिकार फक्त त्यांनाच का म्हणून मला असं वाटलं की गावात उत्तम शिक्षण म्हणजे जे शहरापेक्षा काहीही कमी नसेल असं गावातच देता आलं पाहिजे आणि इतक्या प्रायमरी मिडल स्कूल लेवलच्या शिक्षणासाठी कोणाला शहरात यावं लागू नये असं मला तेव्हा वाटलं खूपच लॉडेबल किंवा असा कौतुकास्पद असा तुझा हेतू होता पण तू जेव्हा पोचलीस तिकडे तेव्हा त्या शाळेमधलं वास्तव काही वेगळंच होत ते काय होत मी साधारण एलियनच होती <laughs> मी काही पण सांगितलं की लोकांना असं वाटायचं की हा काय मूर्ख पण आहे म्हणजे आय एम शुअर ते मला म्हणत असतील मूर्ख मुलगी ही पण असं घडून आलं की आम्ही मी त्यांना म्हणत होते की आपण प्रयोग करून बघूया ठीक आहे आणि प्रयोगात जर आपल्याला वाटलं की हे चूक आहे तर आपण हे बंद करू सो मी सांगत होते की ट्यूशन कशाला पाहिजे ना ट्युशन hmm. मला असं वाटायचं की ट्यूशन ढ मुलांसाठी म्हणजे ज्यांना अभ्यासात रस नाही आहे वर्गात शिकवलेलं समजत नाही अशांना एक्स्ट्रा अभ्यासाची गरज पडते आणि म्हणून ट्यूशन तर आपल्याला इथे आपण शिकवतोय आणि तोपर्यंत तो तो मी पण शिकवायला लागले होते तर आपल्या मुलांनी ट्युशनला जायला नको म्हणून आम्ही सांगितलं की ट्युशनला जायचं नाही ते पण लोकांना पटलं नाही मग नंतर छोटी जी मुलं आहे तीन चार वर्षाची त्यांना कशाला टेक्स बेंच असं सगळं पाहिजे ना तिथे त्याच्यात जातमध्ये बसा ते अगदी जस चालायला शिकले असतात एवढं ते दप्तर बास्केट घेऊन तर म्हटलं वर्गात हे काय फर्निचर नको सतरंजी घालायची आणि त्याच्यात त्यांनी स्वच्छंदपणे करायचं जे काय त्यांना ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील त्या तर पालक म्हणाले आम्ही साठ रुपये महिना फी भरतो आणि तुम्ही आमच्या मुलांना जमिनीवर बसवता आणि त्या वर्षी आमच्या शाळेतली एकोणवीस मुलं कमी झाली हे ट्युशन आणि हे सगळे असे प्रयोग मातीत हात घालणं जमिनीवर बसणं या सगळ्यामुळे कारण आणि मग म्हटलं ठीक आहे हरकत नाही आपल्याकडे अगदी दहा पंधरा काय जी शिल्लक राहतील मुलं त्यांच्यावर प्रयोग करायचे आणि करत राहायचे आणि मग आता असं झालंय की आमच्याकडे ट्युशन लावावी लागत नाही म्हणून वर्गात जागा नसेल तरी माझ्या मुलाला घ्या कारण दहावीतही लावावं लागत नाही आणि बारावीत पण लावावी लागत अशी तुमची आत्ता शाळा शाळा झाली की जर ट्यूशन बाहेर नसेल लावायची तर आनंदमध्ये झाला आनंदमची वैशिष्ट्य काय आपण प्रायोगिक शिक्षण असं म्हणतो आनंददायी शिक्षण मुलांनी प्रयोगातनं शिकायचं प्रयोग करत करत शिकायचं एक मजेदार गोष्ट सांगते बालवाडीला त्यांना आधी पूर्वी ते असं करायचे की जी काही पुस्तकं आहेत त्यातलं पाठांतर करायचं कविता पाठ करायची धडापाठ गो धडा म्हणजे गोष्ट लहान मुलांना आणि ती त्यांची परीक्षा म्हणून त्यांनी ते म्हणून दाखवायचं म्हटलं असं का करताय पाठांतर कशाला हवंय म्हटलं ती तुम्ही गोष्ट ऍक्ट करा ठीक आहे सो so, एक शिक्षिका ती कावळ्याची जी आपल्या सगळ्यांना गोष्ट माहिती आहे की पाणी नव्हतं त्या मडक्यात म्हणून दगड घातले तर त्यांनी तो ती गोष्ट अनॅक्ट करायची ठरवली आणि त्यांनी अगदी एवढंसं पाणी घेतलं आणि दगड टाकत गेल्या ते पाणी वरच येईना ते <laughs> कसं वर येणार आणि मग जरा भांबावल्या हो आणि मग त्यांचं त्यांनाच लक्षात आलं की इतकं पण खाली पाणी नव्हतं मग त्याच येऊन म्हणल्या मी मागचे तीन चार वर्ष वर्ष असंच शिकवत होते की पाणी अगदी एवढूसं होतं आणि मग ते टाकल्यावर वर, वर आलं पण जेव्हा करून पाहिलं तेव्हा माझं माझ्या लक्षात आलं आणि केवढं वर यायचं असेल तर पाणी केवढं के पाहिजे आणि दग दगड किती पाहिजे येस सो त्यांच्या लक्षात आलं की प्रयोग केले आपण आणि मग ते शिकवले तर ते जास्त सफल होतात आणि मुलांच्याही लक्षात राहतात हे टर्निंग द यायला किती वर्ष 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 तरी एक दोन तीन दोन तीन काम, करा काम लाग करायला लागलं मग लाग मधल्या हो। काळामध्ये तुझं बीएससी झालं हा मा माझं बीएससी झालं मग मला शिक्षण सोडायचं होतं माझी आई म्हणली निदान मास्टर्स तरी कर मग मा मला चाइल्ड सायकोलॉजी विषय हवा होता पण तो काही म्हणजे मी सायन्स स्टुडंट होती त्याच्यामुळे तो मला मिळाला नाही मग मी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये एम ए करायचं ठरवलं आणि ते करत असताना मी कॉलेज पवनीलाच जात होते म्हणजे मी सहा वर्ष पवनीत राहिले सहा वर्ष तू पवनीत जाऊन राहिलीस कारण नंतर तुझ्या लक्षात आलं की हे येऊन जाऊन करणं काही खरं नाही आणि तिथं राहिल्यामुळे तुझा ऍक्सेप्टन्स वाढला का म्हणजे त्यांचा ऍक्सेप्टन्स हो, तें, वाढला कारण त्यांना दिसत होत ऍक्च्युली गावात थोडं काय होत कोणी काहीतरी वेगळं करत असलं ना तर त्यांना वाटत की ही राजकारणाची तयारी चालली आहे सो so, <laughs> सुरुवातीला माझ्याकडे थोडं तसंही पाहिलं गेलं पण तसं मला कधीच इंटरेस्ट नव्हता अजूनही नाहीये आणि जेव्हा मी शाळा दुपार आमची दुपारची असायची पण दुपारी मला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामं खूप होती म्हणून मी सकाळी साडेसहा वाजता शाळेत जायची मुलांना सकाळी बोलवायची त्यांना सकाळी शिकवायची सो आय वॉज द फर्स्ट वन टू गो इन द स्कूल लास्ट वन टू कम आउट ऑफ द स्कूल हे सगळे एफर्ट्स तिथे राहिल्यामुळे दिसत होते आणि म्हणून आज किती आहेत तुमच्या शाळेमध्ये आमच्याकडे सहाशे तेरा सहाशे तेरा या खेड्यातल्या शाळेमध्ये आहेत मग तुम्ही स्वतःच्या बिल्डिंगचं स्वप्न पाहायला लागले शाळेच्या हा त्याच्याबद्दल जरा आम्हाला सांग मला सुरुवातीला फक्त एक मी सांगितलं तसं की गावात चांगलं शिक्षण मिळावं एवढा एकमेव उद्देश होता परंतु ते शिक्षण देत असताना काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर तर लागतंच त्याच्याशिवाय आपण नाही करू शकत आणि दोन हजार बारा साली आम्ही जागा कमी पडते म्हणून थोडंसं एक्सटेंशन करत होतो आणि आम्हाला कुठलीही नोटीस न देता काहीही न सांगता आमची शाळा बुलडोज केली म्हणजे के जमीन हो। दोस्त केली जमीन दोस्त केली तर तेव्हा खूप त्रास झाला खूप वाईट वाटलं मग तेव्हा असं वाटलं की कि किती दिवस आपण ह्या सगळ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टींकडे अडकून पडायचं आणि त्याच्यामुळे मग शिक्षणात जे काम करायला पाहिजे टीचिंग लर्निंग मेथडॉलॉजीमध्ये जे काम व्हायला पाहिजे तिथे वेळ कमी पडत होता आणि तो राग होता म्हणा सिस्टीमच्या विरोधातला किंवा अजून काय होतं माहिती नाही पण तेव्हा ठरवलं की आपण एक उत्तम शाळा इथे बांधायची आणि ती शाळा पाहायला लोक येतील इतकी सुंदर शाळा ती थी असेल असं त्या दिवशी त्या दिवशी म्हणजे त्या दरम्यान आम्ही ठरवलं एक सहा एकर जमीन आहे संस्थेची तिथे आपण शाळा बांधायची ठरवली आणि आता बांधायची म्हणजे आर्किटेक्ट पाहिजे ब्लू प्रिंट पाहिजे सुदैवाने एक परमजित सिंग आहुजा म्हणून आर्किटेक्ट मिळाले ते आपल्याकडनं एकही रुपया घेत नाहीत आणि त्यांनी बिल्डिंगचं डिझाईन केलं मी त्यांना सांगितलं की पैसे काहीच नाहीये ते मला म्हणले तुला जमवावे लागतील त्याच्याशिवाय मी हात लावणार नाही असे थोडे थोडे करत साडेपाच कोटी रुपये आम्ही जमवले साडेपाच कोटी रुपये जमवले आणि आता एक चोवीस हजार स्क्वेअर फीटचं फर्स्ट फेज असे बांधायची आहे मी सांगू का माझं काय असं स्वप्न आहे म्हणजे मला सारखं मनात काय वाटतं सध्या आपल्या अवतीभोवती काय आहे आपण बघतोय सो मला असं वाटतं की आपल्याला खूप चांगले नेते घडवण्याची गरज आहे मी जेव्हा नेते म्हणते तेव्हा काही पॉलिटिकल नेतेच असं नाही प्रत तुम्ही so, पण तुमच्या क्षेत्रात लीडर आहात सो असे प्रत्येक क्षेत्रातले चांगले लीडर्स आपल्याला हवे कुठलंही फील्ड असो वी नीड अ गुड लीडर देअर आणि मला असं वाटतं की हे काम जसं आई वडील घरी संस्कार देतात तसं शाळा करू शकते कॉलेजमध्ये कदाचित हे होणार नाही कारण जग सारखं बदलत चाललंय आणि आपण बदलेपर्यंत पुन्हा काहीतरी बदल झालेला असतो आणि सध्याच्या म्हणजे मला असं वाटतं की नेता म्हणजे कोण जो लोकांना सोबत नेतो तो नेता ही त्याची द्वितीय विभक्ती आहे पण आता ती बदलून षष्टी विभक्ती झाली आहे जो लोकांचं सगळं स्वतःबरोबर नेतो तो नेता अशी सगळी आपल्याकडे परिस्थिती झाली आहे तर त्या षष्ठी विभक्ती होऊन आपण पुन्हा द्वितीय विभक्तीकडे कसं यायचं ह्याचा एक प्रयत्न आमचा आहे एक मिनिट थांबवतो तुला हे स्वप्न फारच आयडियल आहे असं तुला कोणी सांगितलं नाही का मला असं वाटतं की आपण सगळं जग नाही बदलू शकत पण आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती नक्कीच बदलू शकतो माझ्या शाळेतल्या मुलांना जरी हे उमजलं तरी माझ्यासाठी खूप आहे ते तुझ्यासाठी सार्थक आहे अशी छोटी बेटं किंवा पुंसके येणं हे महत्वाचं आहे आता त्या साडेपाच कोटींकडे जाऊया मी थोडं डिटेल मध्ये सांगते कारण सगळ्यांना असं वाटतं की इतक्या छोट्या गावात साडेपाच कोटी रुपये कसे उभे झाले आणि जेव्हा आम्ही हे काम हातात घेतलं तेव्हा मला बऱ्याच लोकांनी सल्ला दिला की तू खूप मोठी झेप घेतेय हे करू नकोस ती गावातली मुलं आहे त्यांचं घर कसं आहे तसंच त्यांना शाळा पण दे पण आपण शाळा त्यांच्यासाठी बांधतोय त्यांना काय हवं एकीकडे आपण म्हणतो की शहरीकरण थांबलं पाहिजे मग शहरात काय येतात इन्फ्रास्ट्रक्चरच्या आकर्षणासाठी येतात किंवा मी पाहिलं की माझी मुलं जेव्हा मी शहरात त्यांच्या ट्रिपसाठी घेऊन जायचे तेव्हा असं काहीतरी मोठं बघून त्यांना असं कॉम्प्लेक्स यायचा आपण काहीतरी कमी आहोत का असं आणि बोलून दाखवतात मुलं सगळं बोलून दाखवतात सो मला असं वाटलं की यांना अशी छान आपण शाळा दिली तर काय वेगळा फरक पडेल का मग मी मुलांशी बोलायला लागले की त्यांना काय हवं आहे नेमकं सो so त्यांना सुंदर शाळा हवी होती ठीक आहे आता जेव्हा <laughs> आपण म्हणतो की कौलारू शाळा बांधा म्हणायला खूप सोपं आहे हो तुम्ही एक फार्म हाऊस बांधून ते मेंटेन करू शकता पण शाळा कशी मेंटेन करायची म्हणून मग आम्ही ठरवलं की इको फ्रेंडली असावी पण मेंटेनन्स फ्री असावी किंवा लो ऑन मेंटेनन्स असावी आणि वेगळी असावी सो कबीर वाजपेयी म्हणून एक आर्किटेक्ट आहे त्यांचा कॉन्सेप्ट आहे बाला बिल्डिंग एज अ लर्निंग एड ती बिल्डिंग एज अ लर्निंग एड ती बिल्डिंगच लर्निंग एड असायला हवं आणि मला असं वाटलं की समजा आपण एक छोटीशी कशी तरी साधीशी शाळा बांधली त्यात काहीच गौण नाही तर मग गावातलं कोणीही ते करू शकेन ना मी शहरातून जाऊन <laughs> जर गेलीय तिथे तर मी काहीतरी त्यांना असं दिलं पाहिजे की जे त्यांना हवंय आणि विच इज नॉट पॉसिबल फॉर दॅम आणि मग दोन हजार तेरा साली एक लोकसत्तेला लेख आला होता तो महाराष्ट्रभर गेला आणि खूप लोकांच्या ओळखी झाल्या पण तोपर्यंत सगळं खूप नवं होतं म्हणून काही फंड्स वगैरे असं काही सांगितलं नाही दोन हजार पंधरा साली आय बी एन लोकमतला एक इंटरव्ह्यू झाला माझा आणि तो त्यांनी शाळेत येऊन सगळा घेतला होता तेव्हा शेवटी मी फक्त सांगितलं की असा असा आमचा मानस आहे आणि मित्रांच्या फॅमिलीच्या मदतीने आम्ही ते करतोय आणि आम्हाला शो झाल्यानंतर मी कुठल्याही सोशल मीडियावर तोपर्यंत नव्हते आय बी एन लोकमतच्या ऑफिसमध्ये फोन करून संपादकांना संपादकांशी बोलून माझा नंबर लोकांनी मिळवला आणि सहा लाख रुपये आम्हाला पाठवले hmm. तो फक्त शो बघून पैसे न मागता hmm. मग मला असं वाटलं पैसे न मागता जर का सहा लाख मिळतात ते तर मागितल्यावर साठ लाख सा सहा कोटी वगैरे मिळूच शकतील आणि मग पहिला प्रयत्न आम्ही केला तो दोन हजार सोळा साली वीस नोव्हेंबरला आमचा कार्यक्रम आम्ही ठेवला होता म्युझिकल इवनिंग असा तो कार्यक्रम होता आणि माझा शाळेचा प्रवास तो बोलता बोलता मध्ये मध्ये गाणी घ्यायची असं ठरवलं पाचशे रुपये आम्ही त्या कार्यक्रमाचं तिकीट ठेवलं आणि आठ नोव्हेंबरला नोटबंदी झाली मग तो आम्ही प्रयत्न केला त्यात फार पैसे नाही मिळाले कोणी कोणी दिले पण आमचं नुकसानही झालं नाही पण कार्यक्रम खूप छान झाला होता मग दोन हजार सतराला मला एक फेलोशिप मिळाली इंटरनॅशनल विजिटर्स लीडरशिप प्रोग्रॅम नावाची ती यू एस काउन्सुलेटची फेलोशिप होती आणि मी त्याच्यासाठी अमेरिकेला जाणार होते महिनाभर आणि सगळा यू एस गव्हर्नमेंट त्याचा खर्च करत असते मग हो मी यू एसमध्ये आपलं कोण कौन कोण आहे आपण कोणाला सांगू शकतो तिथे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत आपल्याला त्यांना भेटता येईल का असा सगळा विचार करत होते आणि फेलोशिप संपल्यावर मी तिथे काही लोकांना भेटले सो so, आशा फॉर एज्युकेशन नावाची संस्था आहे त्यांनी आमचं पहिलं मोठं डोनेशन त्यांनी दिलं ते वीस लाख रुपयांचं नंतर आशाचंच एक चॅप्टर होतं स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीचं तिथे एक कॉम्पिटिशन होती त्या कॉम्पिटिशनमध्ये मी भाग घेतला आणि त्यातलं पहिलं बक्षीस आम्हाला जाहीर झालं ते पंचेचाळीस लाख रुपयांचं होतं बर पण दुर्दैवानी ते तीन वर्षात पैसे देणार होते ते इम्प्लिमेंट करायला जी काही आयडिया दिली होती तो चॅप्टर बंद झाला आणि आम्हाला फक्त एक वर्षाचे पैसे पण पंधरा लाख रुपये आम्हाला मिळाले मग दोन हजार अठरा साली मी माझ्या काही मित्रमैत्रिणींना एकत्र केलं आणि त्यांना म्हटलं की मला बाहेरचे लोक मदत करतात सगळे मग नागपूर माझं गाव आहे माझं शहर आहे इथले लोक का करत नाही आहेत मला त्यांची मदत हवी आहे तर आपण काहीतरी करूया म्हणून आम्ही तिथे एक फंड रेझर घेण्याचं ठरवलं सगळ्यांनाच असं वाटलं की हा मूर्खपणा आहे नागपुरात कोणीही पैसे वगैरे देत नाही आणि मलाच माझ्या मित्रमैत्रिणींनी विचारलं की काय तुझं टार्गेट आहे म्हटलं आपण शंभर लोकांना बोलवू त्यांना असं राऊंड टेबल वगैरे करून छान बसवू आपण आपलं काय स्वप्न आहे आपण दाखवू आपण काय काम करतोय ते दाखवू आणि सगळ्यांना म्हणू एक एक लाख रुपये द्या <laughs> म्हणजे एक कोटी रुपये होतील तर सगळ्यांनी अगं असं कसं शक्य आहे कसे देतील लोक पैसे मग माझी एक मैत्रिणी इतकी म्हणून ती म्हणे थांबा मी पाच मिनिटात येते वरती गेली आणि तिने पन्नास हजाराचा चेक आणला माझ्याकडे आत्ता एवढे आहेत म्हणे आमी पन्नास मी पन्नास पुन्हा देते माझं पण एक नाव लिहून टाका त्या शंभर लोकांमध्ये मग बाकीचं मग मी म्हटलं बघा ही जर देऊ शकते तर बाकीचे पण देतील ना असं म्हणून ते सगळे तयार झाले मग आम्हाला कोणीतरी प्रमुख पाहुणे हवे ना कोणाला ऐकायला लोक येतील कोणीच मिळालं नाही आम्ही दोन अशा ए व्ही बनवल्या आणि त्या दाखवल्या की आमचं काय स्वप्न आहे दुसरं होतं की आम्ही आत्तापर्यंत काय केलं आहे त्या वर्षी शाळेच्या दोन मुलांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता त्यांच्या इनोव्हेशनसाठी सो त्या मुलांचा सत्कार केला ऑडियन्समधनंच एकाला बोलवून त्यांचा सत्कार करायला लावला आणि शेवटी कार्यक्रमाच्या सगळ्यांच्या टेबलवर राऊंड टेबल्स होते एक कार्ड ठेवलं की आम्हाला अनेक प्रकारची मदत लागते आम्हाला व्हॉलेंटियर्स लागतात आम्हाला न्यूजपेपरची रद्दी लागते फर्निचर पाहिजे आणि आठ कोटी रुपये टोटल लागणार आहेत त्यातले साधारण एक कोटी तेव्हा लागणार होते तर हे अगदी स्पष्टपणे सांगितलं तर तुम्ही तुमचं नाव लिहा आणि इफ यू फील कनेक्टेड टू दिस कॉज तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही काय मदत करू शकता ते तिथे लिहा मग लोकांनी ते लिहिलं आणि आम्ही ते कार्ड एकत्र केले आणि त्यातनं आम्ही मॉनिटरी सपोर्ट वेगळा केला आणि काइंड वेगळा केला आणि टोटल मॉनिटरी सपोर्ट आम्ही अनाऊन्स केला तो एक कोटी अकरा लाख रुपये होता तो त्या दिवशी त्या दीड तासाच्या कार्यक्रमात आम्हाला मिळाला होता आ, एक मला सांग हे सगळं करतानाचा आत्मविश्वास कुठून येतो नाही माहिती <laughs> <laughs> एन सी सीत असताना माझे मेंटर खरं ज्यांच्यामुळे आज मी इथे आहे असे अनेक लोक आहेत त्याच्यात ते एक कमांडर एस एस नाथन ते एक दोनदा गमतीत म्हणाले वृंदन को देखो उसको कुछ नहीं आता है पर उसका कॉन्फिडेंस देखो वो हर कॉम्पिटिशन में बाजी मार लेती है तो मला की असेल असतो माहिती नाही <laughs> आता थोडं देहात फाउंडेशन कडे येऊ देहात फाउंडेशन ची कल्पना आणि त्याचं काम ह्याच्याबद्दल सांग आम्ही शैक्षणिक सहल ही अशा ठिकाणी नेतो जिथे मुलांना काहीतरी शिकता येईल तर सेवाग्रामला एकदा गेलो होतो आणि मगन संग्रहालयात मुलं होती आणि तिथे कागदी पेन मिळत होते ते पाच रुपयाचे होते तर मुलांनी विचारलं मला की आम्ही घेऊ का विकत तर म्हटलं कागदाचा पेन कशाला विकत घेत आहे त्यांना विचारा कसा बनवायचा आणि शिकून घ्या ना पैसे कशाला घालवत आहे सो मुलं तिथे शिकले मग तो आम्ही आमच्या आमच्या वापरासाठी वापरत होतो हां कागदी पेन म्हणजे काय कागदी पेन म्हणजे आपली जी रिफिल असते जी प्लास्टिकच्या कवरमध्ये असते आणि त्याचा तो आपण पेन वापरतो सो वरचं प्लास्टिकचं कवर न ठेवता त्याला न्यूजपेपरच्या रद्दी पेपरच्या कागदात गुंडाळायचं आणि त्याचा पेन करायचं सो so, ही पेन आम्ही करत होतो राष्ट्रपती भवनात नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनचे चेअरमेन आहेत प्रोफेसर अनिल गुप्ता ते आय एम अहमदाबादचे प्रोफेसर होते त्यांनी असं मुलांना काहीतरी प्रश्न दिला की आपण आपल्या देशातलं प्लास्टिक कसं कमी करू शकतो हरियाणाची पूर्ण भारतभराचे मुलं होते हरियाणाची एक मुलगी म्हणली प्लास्टिकचे पेन आपण खूप वापरतो ते आपण जर नाही वापरले तर ॲज अ स्टुडंट दॅट विल बी अवर कॉन्ट्रीब्युशन मग ते म्हटले की मग आता ह्याच्यावर उपाय काय तर कोणीतरी म्हणलं स्टील पेन कोणीतरी म्हणलं वुडन पेन आणि आपल्या शाळेची मुलं म्हणाली न्यूजपेपर पेन तर सगळे म्हणले की असं नाही होणार तेव्हा इतका तो पॉप्युलर नव्हता आता खूपच पॉप्युलर झाला आहे आणि मग ते एक विधी नावाची मुलगी होती तिला वाईट वाटलं की आम्ही तर वापरतो आणि हे का म्हणतात हे पॉसिबल नाही आहे तर तिने विचारलं तर म्हणे ग्रीप नाही येणार कागदाच्या पेनला तिने तिथंच एक पेन बनवून दाखवला अच्छा आणि म्हणे की बघा ग्रीप आहे आणि मग ते पेन तिथल्या लोकांना आवडले मग त्या फाउंडेशनच्या लोकांनी आम्हाला एक हजार पेनची ऑर्डर दिली बरं मुलं परत आले मार्च महिना होता एप्रिलमध्ये परीक्षा होत्या परीक्षा संपल्यावर त्यांनी पेन बनवले आम्ही पाठवले आणि मी त्यांना सांगितलं की आता पाच हजार रुपये पाठवा कारण पाच रुपयाचा एक पेन आहे त्यांनी दहा हजार रुपये पाठवले ते म्हणले पेन इतके छान आहे की वी वॉन्ट माइंड गिविंग टेन रुपीज आणि त्याच दिवशी जे एक एक्स्ट्रा बँकेचं अकाउंट होतं शाळेचं आम्ही ते पाच हजार तिथे टाकले आणि बिल्डिंग फंड म्हणून आता आपण इथे पैसे जमा करायचे असं ठरवलं आणि तेव्हा मी त्या फेलोशिपसाठी यू एसला जाणार होते मी त्यांना म्हटलं मुलांना हे शंभर पेन मला पण बनवून द्या तुम्ही मी काहीतरी आपण जातो परदेशात तर काहीतरी गिफ्ट द्यायचं असतं कोणाला भेटतो तेव्हा तेव्हा मी हे देईन म्हणजे दहा रुपये द्याल का कारण त्यांनी दहा दिले पाचमध्ये नाही मिळणार <laughs> तर म्हटलं चालेल दहा रुपये देईन आणि ते पेन मी घेऊन गेले सियाटलमध्ये एक मेनका सोनी नावाच्या बाई मला भेटल्या त्या मला म्हटल्या यु आर ट्राईंग टू रेज फंड्स फॉर युअर स्कूल वाय डोंट यू सेल दिस पेन्स तर म्हटलं आय वोंट माइंड बट विल यू बाईट फॉर अ डॉलर इच ते म्हणले या इफ इट इज फॉर अ कॉज मी नक्की आम्ही नक्कीच एक डॉलरचा एक पेन विकत घेऊ जो पाच रुपयाचा पेन होता तेव्हा डॉलर पासष्ट रुपये होता तर साठ रुपये जास्त मिळणार होते सो so, मला फारच लोभ झाला त्याचा की म्हटलं हे लवकर लवकर पैसे जमा होतील आपले सो so, मी जेव्हा परत आले तेव्हा मी सांगितलं की आता हे पेन मला तिथे विकायचे आहे वगैरे पण आता प्रश्न असा होता की मुलांकडनं कसे इतके पेन करून घ्यायचे ना इट्स नॉट राईट आणि म्हणून तो विषय थोडासा बाजूला पडला आणि त्याच दरम्यान शाळेची दोन मुलं शाळेत येत नाही आहेत असं दोन शिक्षिका आपापसात बोलत होत्या मी म्हटलं काय हे दरवर्षी आपल्या शाळेच्या मधनं सोडून जातात जरा शोधा काय येत नाही आहेत का काय झालं आहे आणि काही दिवसांनी आमच्याकडे एक अठ्ठावीस वर्षांच्या बाई आल्या त्यांची ती मुलं होती त्यांचा नवरा कॅन्सरनी गेला होता आणि तिसऱ्या दिवशी सासू सासरे म्हणाले की आमचा मुलगा तुझ्यामुळे गेला म्हणून तू आता आमच्याबरोबर राहायचं नाहीस आणि ती दोन्ही मुलांना घेऊन माहेरी गेली आणि तिथे तिला वाटलं की आता आपण पुढचं आयुष्य आपल्या आईबरोबर काढू आणि एक दिवशी आई म्हणाली आता सव्वा महिना झाला आहे आता तू तुझ्या घरी जायला हवं सो त्या बाई म्हणल्या की मला माझं घर कुठलं हे सुद्धा माहिती नाही आहे आणि तुम्ही म्हणताय की मुलांना शाळेत पाठवलं पाहिजे असं काढता येणार नाही सो so, यु you नो know, मला असं खूप त्रास झाला त्या गोष्टीचा की अजूनही म्हणजे दोन हजार सतरा साली आपण कुठल्या काळात आहोत काय आपल्या अवतीभोवती चाललंय आपण शाळेत किती जास्त गुंतलोय की आसपासचा आपल्याला काहीच माहिती नाहीये तर त्या म्हणल्या मला नोकरी हवी आहे तरच मी मुलांना पाठवू शकते तुम्ही जरी मुलांचा खर्च केला तरी मला माझ्यासाठी काहीतरी लागेल आणि त्यांना जेव्हा आम्हाला नोकरी द्यायची होती असं आम्ही बघत होतो बाराशे रुपये महिना चौदाशे रुपये महिना अठराशे रुपये महिना आठ तास काम केल्यानंतर दोन हजार सतरा साली तर त्या म्हणल्या हे पॉसिबलच नाही आहे मला किमान पाच हजार रुपये हवे काहीही होत नव्हतं कुठेच शाळेत शिक्षिका किंवा काम करणाऱ्या मदतनीस त्या दोन्हीकडे फिट होत नव्हत्या आमच्याकडे होते जास्तीचे मग आता काय करावं काहीच सुचत नव्हतं तेव्हा असं वाटलं की हे पेन जर यांनी बनवले तर ह्यांना काम मिळेल पैसे मिळतील आणि मला घेऊन जाता येतील म्हणून मग त्यांना विचारलं आणि आम्ही रिव्हर्स कॅल्क्युलेशन केलं मिनिमम डेली वेजेस ॲट काहीतरी साडेसहा हजार रुपये होता तर यांना साडेसहा हजार रुपये मिळायला हवे साधारण आठ तास या काम करतील तर किती पेन बनवायला लागतील असं सगळं आम्ही दोन दिवस शाळेत करत होतो आणि मग त्यांना सांगितलं की तुम्ही या मुलांनी त्यांना शिकवलं पेन बनवणं आणि त्या बनवायला लागल्या तर आमच्या शिक्षिका म्हणल्या की एक अजून बाई शाळेत येतात दुसऱ्या गावावरनं येतात दोन मुलांना सायकलवर आणतात तर आम्ही त्यांना म्हटलं की एवढी सर्कस का करतात बसनी का नाही पाठवत तर त्या म्हणल्या की पासचे पैसे नाही आहेत आणि त्या गावात बहुतेक बसच्या वेळा पण नसतील तो इट वॉज डिफिकल्ट तर त्या विचारत होत्या की माझ्यासाठी काही काम आहे का शाळेत तर आम्ही त्यांना पण बोलवू का म्हटलं ठीक आहे एक से भले दो तर म्हणून त्या दोघी शाळेत येऊ लागल्या आणि पेन बनवू लागल्या मग मी ते पेन घेऊन यू एसला गेले आम्ही एक डॉलरचा एक विकला आम्हाला एकाच दिवशी पाच लाख बत्तीस हजार रुपये मिळाले आणि आम्ही ते पाच हजारानंतरचे पाच लाख रुपये आमच्या शाळेच्या फंडाच्या किटीत टाकले सो हे लकीली घडून आलं मी आता थोडी जरा जंप घेतो पण हे जे देहात फाउंडेशनचं काम या महिलांच्यासाठी चालू झालं त्याची आज व्याप्ती किती आहे पहिल्या सहाच महिन्यात बहात्तर महिला आपल्याकडे काम करत होत्या आणि दोन हजार एकोणवीसपर्यंत पर्यंत आमचं चांगलं चाललं होतं आणि मग लॉकडाऊन झालं आणि आम्ही काम बंद केलं आपण राशन किट वाटायला सुरू केले तेव्हा महिला म्हणाल्या की आम्हाला तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत की तुम्ही तरी काम hmm. सुरू ठेवाल hmm. आणि तेव्हा काय करता येईल तर मास्क बनवता येतील म्हणून आम्ही मास्कचं कापड घेतलं प्रथमची तेव्हा मदत झाली आणि अशा बऱ्याच लोकांनी तेव्हा मदत केली आम्हाला आणि मास्क बनवायला सुरू केले त्या साधारण लॉकडाऊनच्या दरम्यान आम्ही आठ लाख मास्क बनवले आणि विकले आठ लाख मास्क बनवले आणि विकले आणि आम्ही जेव्हा पेन पेन्सिल विकतो तेव्हा आम्ही प्रॉफिट घेतो पण पॅन्डेमिक होतं आणि परिस्थिती काय फार चांगली अजिबातच नव्हती म्हणून आम्ही ठरवलं की प्रॉफिट वगैरे घ्यायचं नाही आम्ही सुंदर कॉटनचा मास्क पाच रुपयातच विकायचो आणि पाच रुपये त्या बनवणाऱ्या महिलेला जायचे कापड आम्हाला डोनेशनमधनं मिळालेलं होतं त्याच्यामुळे तो खर्च नव्हता आणि भंडारा जिल्ह्यात खूप विविंग व्हायचं विणकाम काम खूप व्हायचं पण सगळे ते काम हातमाग बंद झाल्यामुळे पॉवर लूम्स आल्या ते काम खूप कमी झालं आणि सगळे लोक सुरतला वगैरे असे मायग्रेट झाले ते काम करणारे मग मला असं वाटलं की हे इतकं सुंदर आर्ट आपल्या गावाचं आपल्या जिल्ह्याचं आहे तर इथे का लोक वळत नाही आहे आपण हँडलूम है। हँडलूम इतकं बोलतो मग आम्ही विचार केला की आपण त्यात काम करूया आणि त्याच्यात लोकांना पुन्हा आणूया आज मी नेसलेली साडी आमची देहातची आहे आणि ही हँड वोवन हँड ब्लॉक प्रिंटेड अशी साडी आहे सो हाताने जे जे काही करता येईल ती सगळी काय काय कामं आहेत विणकाम भरतकाम ब्लॉक प्रिंटिंग असं छोटं मोठं सगळं आम्ही हे काम करायचं ठरवलं आणि देहातचे आता महाराष्ट्रामध्ये एक सहा सेंटर्स आहेत आणि एक पश्चिम बंगालमध्ये आहे टोटल स्त्रिया किती काम करतात सुरू झालेलं काम हे देहात फाउंडेशनच हे तीनशे स्त्रियांपर्यंत पोहोचला yes. बरोबर आता मला सांग की एक स्वप्न बदलून हा सगळा प्रवास तुला नेत 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 नेत, नेत शाळा मग देहात फाउंडेशन ह्या सगळ्याच्यामध्ये वैयक्तिक जीवनामध्ये काय काय टप्पे आले मी शाळेचं काम खूपच लवकर सुरू केलं त्याच्यामुळे सुरुवातीचे तर एक तीन चार वर्ष असं काही पुढे मी काय करायचं वगैरे असे काही प्रश्न नव्हते पण आपल्या इंडियन सोसायटीतला जो मुख्य प्रश्न असतो लग्न तर तो माझ्या घरी पण होताच आणि मी सांगितलं की माझी शाळेची बिल्डिंग पूर्ण झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही सो लग कर, जे आता जेवढ्या लवकर माझं लग्न व्हावं असं वाटत असेल तेवढी मला मदत करा म्हणजे मी लवकर लग्न आणि जेव्हा असं दिसत होतं की आता बिल्डिंगचं काम होत आहे तर माझी आई म्हणाली की तुझी बिल्डिंग शाळेची बनेल आणि मग तू म्हणशील की आता मी लग्न करते तर काय लगेच तुझं दुसऱ्या दिवशी लग्न नाही होणार आहे ना तर तू आतापासून सायमल्टेनियसली जसं सा शाळेचं काम करते तसं मुलगा शोधण्याचं पण काम कर म्हणजे बिल्डिंग पूर्ण होईपर्यंत तुला मुलगा मिळून जाईल <laughs> आणि म्हणून मग मी मॅट्रिमोनी साईटवर रजिस्टर केलं आणि झालं काय ते लॉकडाऊन लागलं आणि आम्हाला जरा थोडे प्रॉब्लेम झाले तर दोन तीन गोष्टी झाल्या काही डोनर्सनी जी कमिटमेंट केली होती आ, ती ते पूर्ण नाही करू शकले कारण एक तर कंपनीचा लॉस किंवा कुठे दुसरीकडे दिले कोविडसाठी दिले <laughs> पी एम केअर फंडला दिले वगैरे असे इश्यूज झाले दुसरं खूप किमती वाढल्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे कन्स्ट्रक्शन रेटच्या मटेरियलमध्ये एक फॉर्टी फाय टू सिक्स्टी फाय पर्सेंट हाईक झालेली आहे आणि मग आमचं जे काय एस्टिमेटेड बजेट होतं ते कमी पडलं आणि मग काम थोडंसं आत्ता थांबलं पण आधी माहीत नव्हतं ना की असं काहीतरी होईल आणि मग सायमल्टेनियसली दोन्ही कामं सुरू होते तर असं झालं की मला एक चांगला मुलगा मिळाला एक चांगलं कुटुंब मिळालं आणि आम्हाला असं वाटलं की हरकत नाहीये पुढे जायला सो वी की डिसाइडे हो म्हटलं एकमेकांना आणि माझं लग्न झालं पण माझी शाळेची बिल्डिंग राहिली सो हा एक सध्या जरा प्रॉब्लेम झालाय तो प्रॉब्लेम नाही आहे तो ते फक्त आधी काय आणि नंतर काय एवढाच प्रश्न आहे आज तू ज्या टप्प्यावरती आहेस त्या टप्प्यावरती तू स्वतःकडे एक सोशल एंटरप्रिनर म्हणून एक सामाजिक उद्योजक म्हणून कशी पाहतेस आणि उद्योजक म्हटलं की नफा हवा तर सामाजिक उद्योजकाचा नफा कशात असतो माझं तेच म्हणणं आहे की मी काही सोशल वर्कर नाही आहे अजिबातच नाही आहे शाळा जेव्हा करत होते तेव्हा खूप वेगळं काम होतं जेव्हा देहात करू लागले म्हणजे मी शाळेतनं कधीच पगार घेतला नाही कधी घेणारही नाही मी आजतागत एक रुपया शाळेतनं घेतलेला नाही आहे घेतला नाही पण देहातमध्ये मला लक्षात आलं की पैसे कमवता येतात देहातनी पहिल्या वर्षी शाळेला अठरा लाख रुपये डोनेट केले पेन विकून तेव्हा फक्त पेन होते आमच्याकडे तर आता सामाजिक उद्योजकता म्हणजे काय किंवा कसं बघतो तर आपण एखादा बिझनेस सुरू करतो त्यात प्रॉफिट हा एक मुख्य उद्देश असतो मी एकमेव म्हणणार नाही पण तो मुख्य उद्देश असतो आणि जेव्हा सामाजिक उद्योजकता असते तेव्हा प्रॉफिट हा अगदी शेवटचा उद्देश असतो पहिले काय आमच्या बाबतीत प्रत खूप संस्था वेगळ्या वेगळ्या असतात वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करतात आपल्या संस्थेत काय आहे तर स्त्रियांच्या हाताला काम हा पहिला उद्देश दुसरा त्या जे आपण प्रॉडक्ट्स करतो आहे त्याचा एन्व्हायरमेंटवर काय परिणाम होतो आहे ह्याच्याकडे पण आम्ही मला वाटतं हा सामाजिक प्रश्न आहे तर तोही आपण विचार करतो आणि कुठलीही गोष्ट कधीही फुकट देऊच नये त्याचं काहीतरी एक किंमत जरूर आकारावी तरच त्याचं महत्त्व असतं आपण असं नेहमीच ऐकतो आणि हे विकताना आता साधा पेन किंवा आपण ही साडी बाजारात जेवढ्याचे मिळेल तेवढ्याचेच आम्ही विकतो पण ह्यात आम्ही प्रॉफिट कमवतो ना त्या प्रॉफिटचं काय करायचं तिथे येतो सामाजिक उद्योजकता म्हणजे सामाजिक हा भाग येतो तिथे ते प्रॉफिट मी देहात सुरू केलं म्हणून मी घरी घेऊन जायचं का तर नाही आणि टेक्निकली जर आपण पाहिलं तर सेक्शन एट कंपनी जी असते तिथे प्रॉफिट डायरेक्टर्स नेऊच शकत नाही बरोबर सो मग तुम्ही ठरवता की प्रॉफिट किती घ्यायचं आपण लूट नाही ना लोकांची करत आहे तो पण एक सामाजिक उद्देश आहे की माझ्या कस्टमरची मी लूट करते का तर नाही मला एक ठराविक प्रॉफिट त्यातनं मिळालं पाहिजे आणि तो मी समाजासाठी वापरणार येस yes. आता मला सांग पाच वर्षानंतरची वृंदन कशी बघतेस मला स्वतःला डेव्हलपमेंटल सेक्टर मध्ये काम करायला आवडेल शाळा हा एक विषय देहात हा दुसरा विषय म्हणजे शिक्षण लाईव्हलीहूड आणि आता मला एक साधारण तिसरा कुठला तरी विषय पण सापडतोय असं त्या क्षेत्रात पण काम करायचं आहे आणि इंडियन एअरफोर्सची जाहिरात जेव्हा तू बघतेस तेव्हा तुला वा, तु काय वाटतं मी खरं सांगू मला कधीच वाईट नाही वाटलं म्हणजे जेव्हा दोन हजार बारा साली भारताच्या पहिल्या महिला फायटर पायलट्स आल्या त्यांना पाहून खूप छान वाटलं पण वाईट नाही वाटलं की अरे आपण इथे असतो असं नाही झालं पण याचाच दुसरा अर्थ <laughs> असा की तुला तुझा सार्थकाचा शोध सापडलाय नाही असं म्हणायला हरकत नाही कारण एक स्वप्न नाही याबद्दल जरासुद्धा वैषम्य नाही याचा अर्थ आपला हा शोध तुला सापडलाय आणि तो शोध तू पुढे घेऊन जाणार आहेस मला वाटतं तू आज आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर दिलंस तू आणि कार्तिकने ते असं आहे की आपण तरुण मंडळी ही फारच स्वयंकेंद्रित झाली आहेत तरुण मंडळी ही स्वतःच्या पलीकडे विचारच करत नाहीत असं आम्ही नेहमी पाहत असतो बोलत असतो पण तुझ्यासारखी एक व्यक्ती कार्तिकसारखा एक व्यक्ती जेव्हा आमच्या समोर येतो तेव्हा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एकंदर तरुणाई बद्दलचा विश्वास पुन्हा एकदा नव्याने जागृत होत असतो तो विश्वास जागृत केल्याबद्दल तुझे खूप 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 आभार